नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं या हक्काच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुमच्या रिक्वेस्टनुसार बऱ्याच आपल्या फॅमिली मेंबर्स जे आपले युट्यूबवर सगळे पाहतायत आपल्याला, त्यांची रिक्वेस्ट होती की आम्हाला रोजच्या रोज मार्केट अपडेट्स देत आहे, काही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा. तर नक्कीच मित्रांनो, मी माझ्या टीमने एकत्र बसून आम्ही प्लॅन केला की रोज तुमच्यापर्यंत नवनवीन मार्केटचे अपडेट्स आणि काही स्टॉक्स यांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आशा करतो हा कंटेंट तुम्हाला आवडेल. जे व्यक्ती नवीन आहात त्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण ह्या रोजच्या अपडेट तुम्हाला मिस नाहीत करायच्या. कारण तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय होणार आहे आणि काही स्टॉक्स पण याच्यातून मिळायला मदत होईल. मित्रांनो, तुम्ही थंबनेल वाचलंच असेल की निफ्टी आणि बँक निफ्टी रेडी टू फ्लाय, पुन्हा जंप घ्यायच्या तयारीत आहेत का असं वाटतंय मार्केटच्या कंडिशन्स बघून, त्यांचं काही टेक्निकल बघून. तर चला आपण यांना ऑब्झर्व करूया काय काय दिसतंय याच्यामध्ये. सगळ्यात आधी स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय हा निफ्टी. आता मित्रांनो, एक ऑब्झर्व केलं तुम्ही तर निफ्टीमध्ये तरी कन्सिस्टंट रॅली निफ्टीने दिलेली आहे. ओके, आता ह्या रॅलीमध्ये काय होतंय, तो खाली येण्याचा खूप साऱ्या वेळेला प्रयत्न करतोय परंतु टिकत नाहीये. आणि आजचं जे क्लोजिंग आहे 5 तारखेचं, पूर्णपणे हॅमर बनवलाय. आणि तुम्हाला माहिती आहे हॅमर काय आहे, तर तो दाखवतोय की मार्केटमध्ये बुल्स पुन्हा जोरदार एंट्री करायच्या तयारीत आहेत. मागील 2 दिवसांमध्ये स्ट्रक्चर बनवलं होतं, परंतु ही जी लेवल आहे स्ट्रॉंग 17700 खाली, जवळपास 17550 ही त्याला ब्रेक करणं शक्य नाहीये. तर चला पाहूया निफ्टीमध्ये काय पहिल्यांदा बनतंय, नंतर आपण बँक निफ्टीकडे जाण्याचा प्रयत्न करू. आता 15 मिनिटांमध्ये मी चेक करतो निफ्टीमध्ये काय दिसतंय. आता तुम्ही ते ऑब्झर्व करा, एक पॅटर्न खूप छान प्रकारे इथे बनलेला आहे. आता तो पॅटर्न मी तुम्हाला थोडा ड्रॉ करून दाखवायचा प्रयत्न करतो, म्हणजे तुम्हालाही ह्या गोष्टी समजतील. ओके, आता इथे बघा की नॉर्मली सकाळी मार्केट ओपनिंग झाल्यानंतर ना खाली पडलं होतं, तिथून एक बाउन्स बॅक घेतला, पुन्हा एक लोवेस्ट लेवल बनवला की जो या लो लेवल पेक्षा एक नवीन लो मार्केटने बनवला होता. त्याच्यानंतर पुन्हा तो नेकलाईन पशी आला, पुन्हा इथे आला आणि एक बाउन्स बॅक घेतला. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला एक मी पॅटर्न शिकवला होता, हेड अँड शोल्डर लक्षात ठेवा, तो पूर्णपणे आता ब्रेकआउटच्या तयारीत येते. मित्रांनो, ही जी लेवल असेल निफ्टीची 18740 उद्यासाठी खूप मोठा क्रुशियल लेवल राहील. याच्यावर जर तो सस्टेन होतोय 15 मिनिटांमध्ये, तर तुम्हाला आणखीन तो पुन्हा ह्या टॉप पर्यंत घेऊन जाईल. अप्रॉक्स तुम्हाला 18750 पासून 18800 पर्यंतच्या चांगल्या लेवल्स घेऊन मिळेल. तुम्हाला लक्ष ठेवायचं तुम्हाला ह्या लेवल्सवर. ओके, 18880 म्हणजे 18900 तुम्ही एक अंदाजे करू शकता. फक्त वेट अँड वॉच करायचंय, उद्याचं ओपनिंग पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. अशीही निफ्टी पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये काम करते. आजच्या अपडेटमध्येही मी तुम्हाला सांगितलं होतं की निफ्टीचा ट्रेंड हा सध्या पॉझिटिव्ह बायसमध्ये. ओके, तर निफ्टीवर लक्ष ठेवा, हेड अँड शोल्डर बनलेला आहे, तुम्हीही ड्रॉ करा जसं मी तुम्हाला शिकवतोय किंवा आधीही शिकवलं त्याप्रमाणे. आता मित्रांनो, हे झालं निफ्टीमध्ये. आता निफ्टीनंतर ना आपण थोडं बँक निफ्टीमध्ये जाऊया. ओके, बँक निफ्टीमध्ये काय बनतंय ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, आपण बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. ओके, तर आता याच्यामध्ये बघा, पहिली गोष्ट, बँक निफ्टी जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर एक कन्सिस्टंट रॅली इथपासून बँक निफ्टी कंटिन्यू देते. आणि इथे जरी छोट्या छोट्या कॅन्डल बनत असल्या तरी तो पडायच्या तयारीत नाहीये. ओके, तुम्हाला थोडं झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो मी. इथे ऑब्झर्व करा, बँक निफ्टीमध्ये बघा, कॅन्डल छोटे आहेत, मुवमेंट छोटी आहे, परंतु हम गिरेंगे नाही असं एक प्रकारे तो आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो बँक निफ्टीमध्ये. आणि आजही ऍक्च्युअली याच्यामध्ये जर बघायला गेलं तर इथे पण एक हॅमर तयार झालेला आहे. ओके, तर आता एकंदरीत ह्या कंडिशन्स वरून असं दिसतंय, तुम्हाला इथे मी काही ड्रॉ करून दाखवायचा प्रयत्न करतो. ओके, तुम्हालाही समजेल काय प्रकारे असतो याच्यामध्ये. इथे एक निफ्टीमध्ये असा एक बॉक्स तयार होतोय, जसा डारवास बॉक्स असतो त्याप्रमाणे, म्हणजे तो एका रेंजमध्ये खेळतोय. याचा अर्थ तो थोडा स्टॅमिना बिल्डअप करतोय असंही म्हणू शकता. याच्यावर जर तो पळतोय तर तुम्हाला 1500-2000 पॉईंटची रॅली आरामात मिळणार आहे. ही डेली कॅन्डल आहे. आता जे मित्र इंट्राडे करतात त्यांच्यासाठी काहीतरी देतो. तर आपण इथे पाहूया की 15 मिनिटाची कॅन्डल मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये काय दिसतंय का तुम्हीच मला सांगता. ओके, तर आता मित्रांनो, ही आहे 15 मिनिटाची कॅन्डल. आता इथे लक्षात ठेवा, सकाळी मार्केट तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल ट्रेडिंग बायसने, तर मार्केटने आज तुम्हाला दोन्ही साईडला ट्रेड दिले. सकाळी सकाळी पुट साईडमध्ये पण आपण चांगला प्रॉफिट कमवला आणि कॉल साईडमध्ये पण. आता उद्याची जर कंडिशन्स बघितली तर तो पूर्णपणे एक बाउन्स बॅक
च्या तयारीत दिसतोय. परत एक अपट्रेंड दिसतोय आज मार्केटमध्ये आलेला आणि ह्या 15 मिनिटात आहे. नॉर्मली हे चार्ट वरून असं दिसतंय की आता जरी 43,332 क्लोज झालेला असला तरी इथपासून मला वाटतं हा जो टॉपचा रेजिस्टन्स आहे त्याचा एक तिथपर्यंत तो जाण्याचा प्रयत्न करेल. ओके, आपण बघूया कुठे रेजिस्टन्स आहे तो. ओके, ही एक लेवल आहे, खूप इम्पॉर्टंट लेवल असेल 43,500 हा सर्वप्रथम त्याच्यासाठी एक रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे. आणि जर उद्या याच्यावर ह्या 15 मिनिटात क्लोजिंग देतोय तर तुम्हाला अजून 200-300 पॉईंट तो आरामात देणार आहे. ही एवढी याच्यामध्ये सध्याच्या कंडिशनला कॅपॅसिटी आहे, कारण इथे तो दाखवतोय कन्सॉलिडेट झाला होता बॉटम लेवलला आणि स्ट्रॉंग बुलिश बनतोय तो. ओके, परंतु अजून कन्फर्मेशन घ्या, खूप मोठी रॅली जर पाहिजे असेल तर डेलीमध्ये कन्फर्मेशन घ्या, इंट्राडे करताय तर 15 मिनिटात बेस्ट आहे तुम्हाला. ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण बँक निफ्टीमध्ये बघितलं होतं. आता तुम्हाला असं वाटत असेल की उद्याचं काय, तर मी तुम्हाला काही बाईंग साईडला आणि सेलिंग साईडला दोन प्रकारचे स्टॉक सांगतो की जे आपल्या स्क्रीनरने जे स्कॅनरने दाखवलेले आहेत. तर मित्रांनो आपण हे स्टॉक्स पाहूया, याच्यामध्ये मी तुम्हाला काही स्टॉक्स सांगतो, काही लेवल्स देतो, याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचंय जेणेकरून उद्या काहीतरी ट्रेड मिळायचा प्रयत्न होऊ शकतो. आणि हा सर्वप्रथम जर तुम्हाला असं वाटतंय की मार्केटचे अपडेट तुमच्यापर्यंत रोजच्या रोज पाहिजेत, ओके ऑन टाइम पाहिजेत, विथ टार्गेट विथ स्टॉप लॉस, हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे 100 खामकर ट्रेडिंग अकॅडमी, याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन जॉईन करा तर तुम्हाला रोजच्या रोज अपडेट ऑन टाइम मिळतील. कारण मार्केटमध्ये आपल्या नावाने खूप फेक चॅनल बनवलेले आहेत, तर जेन्युइन चॅनलसाठी खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावरूनच तुम्हाला जॉईन करायचंय. आता येतो मेन पॉईंट इकडे मित्रांनो, हा जो चार्ट दाखवलेला आहे याच्यामध्ये, ओके ब्रिगेड एंटरप्राइजेसचा हा चार्ट आहे. तर तुम्ही एक जर पाहिलं असेल तर 499.40 हे आजचं त्याचं क्लोजिंग आहे. याच्यामध्ये पहिली गोष्ट बघा की याच्यामध्ये जर बघितलं तर बॉटम लेवलला तो कन्सॉलिडेट होण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर आता याच्यामध्ये थोडं आपण याला झूम करून दाखवायचं मी तुम्हाला प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हालाही याच्या लेवल्स काहीतरी समजतील. ओके ओके, चला छानपैकी ह्या लेवल्स आलेल्या आहेत. उद्या जर 499 म्हणजे सपोज 501 वर तो दिसतोय तुम्हाला, तर तुमच्यासाठी तो एक खरेदीचा उद्या सौदा बनू शकतो. थोडा अनालिसिस तुम्हाला याच्यामध्ये करायला लागेल. ओके, आणि याच्यानंतर नॉर्मली तो 520 रेंजमध्ये, म्हणजे तुम्हाला अप्रॉक्स मी म्हणतो 502 वर गेलं तर 5-6% तुम्ही घेऊन बाहेर पडू शकता. मोस्टली 520 पर्यंत तो जाण्याचा एक प्रयत्न करणार आहे. तर याच्यावर लक्ष ठेवा, दोन नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये की आरबीएल नंतर आपण बघूया तर क्रॉम्प्टन ग्रीव्स. ओके, आता क्रॉम्प्टन ग्रीव्स मध्ये पण आम्हाला दिसतोय की थोडं लॉंग साइड बिल्डअप होण्याचा याच्यामध्ये प्रयत्न चालू आहे. जर इथे तुम्ही पाहिला गेला त्याच्या स्क्रीनवर, ओके थोडा झूम करायचा आपण. ओके, आता इथे बघा याच्यामध्ये पण एक कॉन्सॉलिडेट होतोय तो बॉटमच्या साईडला, म्हणजे याच्यामध्ये जो पण आहे रॅली तो रॅली बनवायच्या तयारीमध्ये आहे. एक ऑब्झर्व करा, याच्यामध्ये डाऊन साईड डाऊनफॉल आला होता. ओके, डाऊनफॉल नंतर ना तो एक हायर लो बनवून वर चालतो, म्हणजे जी हायर लो आणि ओपन लो ही जी स्ट्रॅटेजी आपण शिकवली आहे लोअर लो वरून आपण करतो, याच्यानुसार हा लॉंग बिल्डअप होताना दिसतोय. नॉर्मली तुम्हाला याच्यामध्ये 370 वर विचार करायचा आहे, 372 वर तुम्ही खरेदीचा विचार करायचा आहे. मोस्टली एक लेवल लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला मी एक लेवल ड्रॉ करून दाखवतो, म्हणजे बऱ्याच वेळेला आपण ट्रॅप होतो विनाकारण. ओके, ते होऊ नये म्हणून ह्या माझ्या लेवल्सवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तुम्हालाही कळेल आपल्या लेवल्स कशा प्रकारे हिट होतात याच्यामध्ये. ओके, तर नॉर्मली ते बघा 372 ही एक रेजिस्टन्स लेवल आहे घ्यायचं आहे. उद्या जर 372 वर दिसतोय तर याचा अर्थ तो तुमच्यासाठी सिग्नल देतोय की आपण याला घेतला पाहिजे. ओके, आणि नॉर्मली तुम्हाला तो इथपर्यंत म्हणजे 390 वगैरे लेवल दाखवू शकतो येणाऱ्या काही दिवसामध्ये. हा स्विंग असेल किंवा नॉर्मली इंट्राडे मध्ये 2-3% घेऊन बाहेर पडू शकता. ओके, आता याच्यानंतर ना मित्रांनो 4 नंबरचा स्टॉक आहे, तुम्हाला दाखवतो मी याच्यामध्ये कुठला भेटणार याच्यामध्ये. ओके, तर हा आहे एंजल वन. ओके, एंजल वन एक आपल्याला सापडलेला आहे. तर तुम्ही जर पाहिलं तर मी तुम्हाला पहिले दोन सांगितले, लॉंग साठी एक शॉर्ट साठी. म्हणजे काय, जर उद्या निफ्टी पडतीये तर याच्याकडे पूर्णपणे फोकस द्या, जर निफ्टी उद्या बुलिश राहते तर पहिल्या दोनकडे लक्ष द्या. ओके, चारही मध्ये ट्रेड भेटू शकतात, परंतु जो फोर्स असतो तर त्याप्रमाणे राहायचा प्रयत्न होईल. ओके, इथे बघा एंजल वन 1541 आहे, उद्या तो 1540 खाली दिसतोय तर तुम्हाला तो सेल सिग्नल देईल, तुम्हाला तो सेल साईडला ट्रेड देऊ शकतो, जेणेकरून तुम्हाला तो पुढे 1500 पर्यंत घेऊन जाणार आहे. लक्षात ठेवा, एक सपोर्ट लेवल इथे दिसते मला 1500 साईडला, इथपर्यंत तो खाली येऊ शकतो. लक्षात ठेवा, आपला जो डबल बॉटम आहे तो करून त्याने बाउन्स बॅक घेतला होता. ओके,
याच्यानंतर जो पुढचा ट्रेड आहे तो आपण बघायचा प्रयत्न करूया. याच्यामध्ये मला हा भेटतोय अस्टेक, ओके अस्टेक लाईफ सायन्स. तुम्ही जर पाहताय तर टॉप लेवलला जाऊन थोडा तो कन्सॉलिडेट झाला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे याने त्याचा सपोर्ट ब्रेक केला, दिसतोय इथे ही एक लेवल होती 2070 ची, सपोर्ट ब्रेक केलाय, तो खाली पडतोय आणि आजचं जे क्लोजिंग आहे ओके स्ट्रॉंग इंगल्फिंग बेरिश इंगल्फिंग बनवलाय. याचा अर्थ 1960 च्या खालचं उद्याचं ओपनिंग, उद्या जर 1958 वगैरे दिसतोय तर तो तुम्हाला आणखीन एक इंडिकेशन देईल जोरदार खाली घेऊन जायचं. तो नॉर्मली तुम्हाला 1900 किंवा 1850 रेंजमध्ये घेऊन जाईल. ओके आता किती जाईल याच्यापेक्षा तुम्हाला किती पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट आहे. 5-10% मिळत आहेत ना, मी म्हणतो 5% जर तुम्हाला पर ट्रेड मिळत आहेत तर बी सॅटिस्फाय राहा आणि प्रॉफिट घेऊन बाहेर पडा. मित्रांनो अशा प्रकारे आपण आज निफ्टी बँक निफ्टी दोन लॉंग साईडचे कॉल बघितले याच्यामध्ये, ओके दोन शॉर्ट साईडचे कॉल बघितले याच्यामध्ये म्हणजे अप ट्रेड बघितले. ओके आता याच्यामध्ये थोडं तुमचं अनालिसिस करायचंय आणि ज्यांना इन डिटेलमध्ये अनालिसिस येत नाही त्यांनी आपले का युट्यूबचे व्हिडिओ फॉलो करा जेणेकरून तुम्हालाही असं व्यवस्थित प्रकारे अनालिसिस करता येईल. ओके मित्रांनो आय थिंक तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आता व्हिडिओ जर आवडला तर एक तुम्ही लाईक करू शकता आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपले मराठी माणसांनाही अनालिसिस काय असतं हे समजेल आणि प्रत्येकजण एक प्रॉपर ट्रेडिंग सेटअप करून ट्रेड घेऊ शकतो. ओके थांबतो इथे मित्रांनो, भेटूया पुन्हा उद्या याच वेळेला एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.